हाय हॅलो नमस्कार, मी अलिशा खेडेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलवर. स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाची वस्तू म्हणजे खरं तर दागिना, आणि हा दागिना घडवण्यासाठी जागोजागी आपल्याला आर्टिस्ट पाहायला मिळतातच. अशाच एका आर्टिस्टसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत, जिचं नाव आहे प्रियंका मालाडकर भानुशाली. माझं नाव प्रियंका मालाडकर भानुशाली आणि मी हा ब्रँड 2019 स्टार्ट केला. आधी मी याच्या आधी कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होते, काही कारणास्तव सोडावं लागलं आणि तेव्हा मी घरी होते. सो त्यावेळी माझ्या डोक्यात आयडिया आली, कारण का स्टार्टिंगपासूनच मला डिझायनिंगमध्ये वगैरे खूप इंटरेस्ट होता, म्हणजे डिझायनिंग फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं. पण अभ्यासात पण हुशार असल्यामुळे घरच्यांनी सांगितलं की डिझायनिंग वगैरे नको, CA कर किंवा असं काहीतरी प्रोफेशनल कोर्सेसमध्ये थोडं लक्ष दे. सो मग मी कॉस्ट अकाउंटिंगचा कोर्स घेतला. ते झालं, त्याच्यानंतर मला 9-to-5 जॉब्समध्ये काही इंटरेस्ट येत नव्हता, असं वाटतं काहीतरी मिस होतं आहे लाईफमध्ये. सो मग मी जेव्हा जॉब सोडावा लागला तेव्हा घरी असताना असंच दुपारी बसलेले आणि डोक्यात आयडिया आली की का आपण ज्वेलरी ब्रँड स्टार्ट केला, तर डिझायनिंगमध्ये तसा इंटरेस्ट तर आहेच, सो लेट्स स्टार्ट, बघू काहीतरी करून. आणि मी तिकडे बसल्या बसल्याच इंस्टाग्रामवर पेज म्हणजे क्रिएट केला आणि मी फोटोज वगैरे टाकायला लागले. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन आला, त्या लॉकडाऊनमध्ये त्या बिझनेसला इतकी ग्रोथ मिळाली, म्हणजे तेव्हा लग्नसराई वगैरे घरातल्या घरात होत होती आणि लोकांना कुठे बाहेर जाता येत नव्हतं आणि तयारसुद्धा व्हायचं आहे, छोटंसं छान फंक्शनसुद्धा करायचं आहे. त्यावेळी मग लोकांनी माझ्याकडनं ज्वेलरी घ्यायला सुरुवात केली आणि क्वालिटी फिनिशिंग त्यांना आवडली आणि तेव्हापासून जे कस्टमर्स स्टार्टिंगपासून जे कस्टमर्स माझ्यासोबत आहेत ते सांगायला मला आनंद होतो की ते अजूनही आहेत आणि त्यांच्या थ्रू मला इतके रेफरन्सेस मिळत असतात आणि बाकी त्या सेलिब्रिटीजसुद्धा आपल्याबरोबर काम करत असतात, परचेससुद्धा करतात. बऱ्याच सेलिब्रिटींसोबत आपण सिरियल्समध्ये वगैरे त्यांना काही ज्वेलरी लागत असेल, काही लग्नसराईचा सिक्वेन्स असेल तेव्हा आपली ज्वेलरी जाते. आता स्टार प्रवाहाचा नवरंगाचं शूट होतं त्यासाठी आपली ज्वेलरी गेली आहे. सो असं काम चालू असतं. सो माझे दोन ब्रँड्स आहेत, एक ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि एक क्लोदिंग ब्रँड आहे. ज्वेलरी ब्रँड आहे त्याचं नाव आहे ट्रेजर बॉक्स फॉर यू. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल, फॉलो करा आणि काही ऑर्डर करायचं असेल तर घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑल ओव्हर वर्ल्ड आपण डिलिव्हरी करतो. आणि थ्रेडबॉक्स म्हणून क्लोदिंग ब्रँड आहे, त्यात आपल्याकडे प्युअर कॉटनचे शर्ट्स, मेन्स शर्ट्स आणि कुर्ताज, ते आपण कस्टमाईज करून देतो. तुम्हाला जी साईज हवी आहे ती साईज आपण बनवून देतो. आणि सारीज कलेक्शन आहे, ते पण कॉटन आणि कॉटन लिनन या दोघांमध्ये आपण डील करतो. सो इंस्टाग्रामवर नक्की व्हिजिट करा या दोन पेजेसना. तुम्हाला आवडलं तर नक्की व्हॉट्सअपला कनेक्ट करा, कॉल करू शकता. सो बॉक्स म्हणजे हे नाव मी कशावरून ठेवलं की एक दागिन्यांचा खजिना असं माझ्या डोक्यात होतं की दागिन्यांचा खजिना, प्रत्येक प्रकारचा दागिना त्या खजिनामध्ये तुम्हाला मिळेल. सो अगदी खोप्यापासून पैंजणांपर्यंत प्रत्येक ॲक्सेसरी माझ्याकडे असते. सो तुम्हाला कसलीही गरज लागली तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट करा, इंस्टाग्रामवर DM करू शकता, नक्की आम्ही तुम्हाला असिस्ट करायला तयार आहोत. मुंडावळ्यांमध्ये मी हे सांगेन की इंस्टाग्रामवर किंवा ऑनलाईन मार्केट प्लेसमध्ये ज्या मुंडावळ्या मी बनवल्या राईस पर्लच्या, त्या या अगोदर कोणीच बनवल्या नव्हत्या. आपणच फर्स्ट लॉन्च केलं आणि त्याला इतका छान प्रतिसाद आला, कारण का कसं आहे आता यंग जनरेशन, आपल्यासारखी यंग जनरेशन आहे ती मिनिमल गोष्टींवर थोडं बिलीव्ह करते की थोडं असं साधं सिम्पल आणि एलिगंट वाटावं. सो त्या राईस पर्लच्या म्हणजे त्या राईस म्हणजे आपल्या तांदळाच्या शेपचे पर्ल्स असतात, त्याच्यामुळे मुंडावळ्या बनवल्या आणि त्या खूप हिट झाल्या आणि बऱ्याच ऑर्डर्स नेहमी येत असतात. म्हणजे आता लिटरली मेकिंग टाईम मला 7-to-10 द्यावा लागतो. आधी मी नेक्स्ट डेज डिलिव्हर करायचे, म्हणजे मुंबईत असेल तर आज ऑर्डर प्लेस केली लगेच डिस्पॅच व्हायच्या आणि नेक्स्ट डे मिळायच्या, पण आता ते पॉसिबलच होत नाही आहे इतक्या ऑर्डर्स असतात. हा प्रवास सुरू करताना जेव्हा ज्वेलरीचा ब्रँड तू मार्केटमध्ये आणला तेव्हा म्हणजे आपले कस्टमर खूप शून्यातून वरती येतात, मग ते कस्टमर मिळवण्यासाठी काय धडपड केली स्टार्टिंगला? म्हणजे कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे तो काय अगदी शून्यातून स्टार्ट करायचा आहे तर लगेच तर कस्टमर्स आपल्याकडे येणार नाहीत. तो पिरियड माझ्यासाठी एक वर्षाचा इतका स्ट्रगलिंग पिरियड होता आणि तेव्हा मी पेशन्ससुद्धा सोडलेले की आता बस झालं, कारण का आपल्याला सॅलरी, आपण जेव्हा जॉब करतो तेव्हा एक महिन्याची फिक्स सॅलरी येते बरोबर, आणि ते बिझनेसमध्ये स्टार्टपासून तर नाहीच होणार बट ऑब्वियस. पण माझ्या नवऱ्यांनी मला सांगितलं की बिझनेसमध्ये तुला पेशन्स ठेवावे लागतील. सो पेशन्स ठेव, तू एकदा जर तो क्रॉस केलास ना की मग तू पुढे जाणारच आहेस आणि मी आहे ना पाठी, त्याच्यामुळे टेन्शन नको घेऊ. सो त्याचे हे वर्ड्स मी ठेवलेलं ध्यानात की नाही मला करायचं आहे आणि जे एवढ्या वर्ष 1-1.5 वर्ष जे त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे
तर मला पुढे करून दाखवायचंच आहे. सो तसं करत मी दिवस रात्र मेहनत करत आले आणि मग कोविडच्या दिवाळीत तर मला आठवत आहे तेव्हा माझ्याकडे स्टाफ नव्हता, मी एकटीच करत होते. मी 4-4 वाजेपर्यंत लिटरली पॅकिंग करत असायचे ऑर्डर्स. सो असं तो हे होता आणि आता तर स्टाफ आहे आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे देवाच्या कृपेने. सो होत आहे छान मॅनेज. खरं तर एखाद्या गोष्टीची आपण सुरुवात कोणाचा तरी आदर्श घेऊन करतो किंवा एखादी व्यक्ती असते की ती त्या क्षेत्रात उतरली आणि ती काहीतरी घडवते, तुमच्या डोळ्यासमोर असा कोणी आदर्श होतो का? माझी आईच, कारण का माझ्या आईचा सुद्धा ज्वेलरी ब्रँड होता खूप आधी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ती एक्झिबिशन्स वगैरे करायची. पण नंतर मग आम्ही मोठे झाल्यानंतर मग तिला काही गरज वाटली नाही, मग तिने सोडलं ते. आणि मग तिलाच बघून म्हणजे मला असं वाटलं की बिझनेसमध्ये आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. तिची साथ तर असतेच आणि माझं लग्न झालं आहे त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवऱ्यानीसुद्धा खूप साथ दिली. जर त्यांनी साथ नसती दिली तर मी आजसुद्धा 9-to-5 जॉब करत असते हे खरं आहे. मात्र कारण का त्यांनी मला खूप सपोर्ट केला की आपल्याला फायनान्शियली इतकी गरज नाही आहे, तुला जे आवडते कर ना, मग मी आहेच बाकी सगळं बघायला. सो असं करत करत मी पुढे जात गेले आणि आजही तो माझ्या पाठीशी उभा असतो एक्झिबिशन्समध्ये. मम्मी आणि माझा नवरा दोघंही असतात, म्हणजे सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असते तर तो सुद्धा येतो आणि 3 days मम्मी तर असतेच, त्याच्यामुळे मी तर एकटी नाहीच हँडल करू शकत. कारण का आपला इंस्टाग्रामवर सुद्धा अराऊंड 40,000 फॉलोअर्स फॅमिली आहे आणि फेसबुक थ्रू वगैरे आता वेबसाईटसुद्धा आपण लॉन्च करतो आहे. सो फॅमिली अशी ग्रो होतच चालली आहे दिवसेंदिवस. सो गरज तर लागतेच, त्यामुळे फॅमिली तर आहेच, फ्रेंड्सनी बराच सपोर्ट केला. सो स्टार्टिंगला क्रिटिसाईजसुद्धा केलं लोकांनी, अरे एवढी शिकली आहे आणि काय ज्वेलरी विकते, लिटरली अशा पद्धतीने बोलायचे. बट मी लक्ष नाही दिलं, मम्मी पण मला म्हणायची की तू एवढी शिकली आहेस कशाला करतेस, सगळे आजूबाजूचे फॅमिली मेंबर्स असं म्हणतात, म्हणजे तू लक्ष नको देऊस, मला जे करायचं आहे ते मी करते आणि एक दिवस असा असा येईल की तुम्हाला सगळ्यांना प्राऊड फील होईल. सो मी तसं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि करत गेले. नवरात्री आता सुरू झाली आहे, मग नवरात्री विशेष काही ज्वेलरी येते आहे का? नवरात्री विशेष ज्वेलरी तर आता म्हणजे ऑलमोस्ट सेल झाली आहे, कारण का आता नवरात्रीचे 5-6 दिवस राहिले आहेत. तर नवरात्रीच्या अगोदर बऱ्याच गोष्टी ऑक्सिडाईजमध्ये वगैरे प्रीमियम क्वालिटीचा ऑक्सिडाईज जर्मन सिल्वरमध्ये आपण ज्वेलरी सेल केली आहे. ऑफ ऑन सीझन असे दोन्ही सीझन चालू असतात, मग ऑफ सीझनला आणि ऑन सीझनला अशी काही तफावत जाणवते का? नाही, असं मला तरी काही डिफरन्स जाणवत नाही, कारण का माझ्याकडे ऑफिस वेअर आणि मिनिमल ज्वेलरीसुद्धा आहे. सो ऑफिसला तर आपण नेहमी जातोच, त्याच्यामुळे त्या गोष्टी तर लागतच असतात, त्याच्यामुळे ऑफ सीझनमध्ये त्या गोष्टी जातच असतात. म्हणजे डेलिवरचे ब्रेसलेट्स आहेत किंवा मिनिमल मंगळसूत्र आहेत, चैन्स आहेत, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी सगळी जी डेली आपण यूज करू शकतो. तुमच्या दागिन्यांचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे काही ज्वेलरी मी स्वतः डिझाईन करते, जसं मिनिमल मंगळसूत्र आहेत किंवा मुंडावळ्या वगैरे आहेत. मुंडावळ्या आपण आता काही महिन्यांपूर्वी लॉन्च केलेल्या आणि त्या खूप हिट झाल्या. म्हणजे मिनिमल अगदी डेलिकेट डिझाईन्स ही आपली स्पेशालिटी होती आणि त्याच्यावरच मी फोकस केला आणि तो रील मी टाकला आणि मी 5-6 दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार होते, तिथे मला फिरून नाही दिलं इतके कॉल झाले. सो तो 3-4 दिवसातच तो रील अगदी मिलियन्सवर पोहोचला. सो त्याच्यानंतर बऱ्याच रिक्वायरमेंट आल्या आणि मी या 4-5 महिन्यात मी 1500 जास्त मुंडावळ्या सेल केल्या आहेत. बरे, दागिन्यांचं डिझाईन करताना तुला काही अप्स डाऊन्स येतात का? नाही, असं काही नाही, मी स्वतः डिझाईन करते, काही गोष्टी मी स्वतः डिझाईन करते आणि आपण कारागीरकडून बनवून घेतो. सो तसं आहे. आम्ही असं ऐकलं की दागिन्यांसोबत तू अनेक अजूनही बिझनेस करतेस. हो, माझा क्लोदिंग ब्रँडसुद्धा आहे थ्रेडबॉक्स या नावाने, ज्याचं आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे आपण कोणत्याही साईजपर्यंत, म्हणजे 4XL 5XL असू दे, कोणत्याही साईजपर्यंत आपण कस्टमाईज करून देतो. सो प्युअर कॉटनमध्ये डील करते मी, प्युअर कॉटन अजरक फॅब्रिक असतं. सो ते फॅब्रिक बनायलाच 21 days प्रोसेस लागते. सो ते फॅब्रिक खूप महाग येतं आणि त्यात आपण डील करतो आणि त्याची प्राईस आपण प्रॉपर म्हणजे छान मिनिमल ठेवतो. जे मार्केटमध्ये म्हणजे ते शर्ट्स 1700-1800 सेल करतात, ते आपण 1100-1200 अशी रेंज असते आपल्याकडे. सो त्याला पण खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. काय सांगाल, तुमच्याकडे नवरात्र उत्सव कशी साजरी केली जाते? आमच्याकडे नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर की तो आमचं जे काही कुलदैवत आहे त्या ठिकाणी तिथे देवीचं वगैरे सगळं पूजा वगैरे सगळं साजरा होतो. पण माझ्या घरी इव्हन मी दोन्ही टाईम म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते आणि दोन्ही टाईम आरती वगैरे. त्याच्यानंतर आपल्या एक मालाडमध्ये आम्ही राहतो, त्या मालाडमध्ये ती गावदेवी म्हटली जाते, ती पाटला देवी आहे, तिची ओटी भरायला जातो आम्ही त्या नवरात्रीमध्ये. आणि ती ओटी मी आता मंगळवारी जाऊन भरून आली आहे, सॉरी शुक्रवारी भरून आली आहे.
आणि तिथे एवढ्या म्हणजे स्त्रियांची एवढी फार गर्दी असते ना, त्या देवीला एवढं मानतात, छान तयार वगैरे होऊन येतात, तयार वगैरे होऊन येतात, सगळ्या कलर वाईज साड्या नेसून येतात, खूप सुंदर वाटतं ते बघायला, एकंदरीत प्रसन्न वातावरण, प्रसन्न वातावरण. आणि ती पाटला देवी म्हटल्यानंतर ती सगळ्यांचं, सगळ्या म्हणजे मालाडच्या रहिवाशांचं सगळ्यांचं ती असं म्हणजे एक हे आहे, श्रद्धा आहे तिच्यावर, म्हणून खूप असं छान वाटतं. तुझं माहेर म्हणजे तू खरं तर महाराष्ट्रीयन आहेस आणि दोन्ही कल्चर मध्ये एक फरक पडतोच. मग तुमच्या इकडे सासरी कशी नवरात्र उत्सव साजरे केले जाते आणि माहेरी तर आईने सांगितलं, मग सासरी कशी नवरात्र उत्सव साजरे केले? आमच्याकडे म्हणजे खूप सकाळ संध्याकाळ देवीची आरती वगैरे होते आणि माझ्या नवऱ्याला आणि मला सुद्धा गरबा खेळायची खूप आवड असल्यामुळे फाल्गुनी पाठाचा 9 दिवसाचा सीझन पास असतो आमच्याकडे दरवर्षी. म्हणजे आधी तर तो 10 दिवस सुट्टी घ्यायचा आणि आम्ही जायचो, आता ते पॉसिबल होत नाही, पण सकाळ संध्याकाळ आपली संध्याकाळची पूजा झाली की फटाफट तयार व्हायचं आणि पळायचं गरबा खेळायला. सो फाल्गुनी पाठाच्या गरब्याला आम्ही जातोच जातो, एकही दिवस असा नसतो की आम्ही जात नाही. आणि मग रात्री यायला 12 वगैरे वाजतात, दुसऱ्या दिवशी मग परत कामाची लगबग आणि ते सगळं आटपून, मग ते पण काही थकवा जाणवत नाही हे मात्र खरं आहे की एवढं कामाचा प्रेशर असतो, सगळ्या गोष्टी करायच्या असतात, सगळा संध्याकाळ पूजा वगैरे सगळं करायचं असतं आणि गरबा सुद्धा खेळायचं असतो, पण ती एनर्जी कुठून मिळते मला नाही माहिती, ती मेबी देवीचंच हे असेल. बरोबर. शॉपिंग मध्ये कोण कोणाची मदत करतं? मम्मी सांगेल शॉपिंग तर मीच, कारण स्वतःची माझी शॉपिंग सुद्धा मीच करते आणि आईची शॉपिंग सुद्धा मीच करते. कधी वेशभूषा स्पर्धेमध्ये वगैरे सहभाग घेऊन देवीचं एखादं रूप वगैरे घेतलं होतं का लहानपणी? आई सांगेल कॉलेजला असताना, शाळेत असताना तिला बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज, म्हणजे एवढं की तिला असं वाटायचं की मी कशात भाग घेऊ मी कशात नाही, म्हणून प्रत्येक वेळा गॅदरिंगमध्ये म्हणजे ती भाग अगदी आवर्जून घ्यायची, किंवा राधा झालेली आहे किंवा कुठले असे म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषा ती करत गेलेली आहे. आणि त्यावेळेला मी तिला कधी असं अडवलं नाही, तिला आधीच मी सांगून ठेवायची की प्रियांका तुला कशात भाग घ्यायचा त्याच्यात तू घेऊ शकते, नंतर मी आहे तुझ्याबरोबर. आणि अशा वेळेला तिला एवढं तिला हे वाटायचं ना की मी बापरे एवढी हुशार ना, ती खूपच हुशार, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटायचं नाही अजिबात की म्हणजे ही कसं करेल काय करेल, पण स्वतःचं एवढं ती स्वतःला हे करून करायची ना, त्यामध्ये भरपूर मी खुशी आहे, अगदी आनंदी आहे. आज मुलीची एवढी प्रगती होताना तुम्ही बघताय, काय सांगाल त्याबद्दल? नाही खूप आनंद आहे मला आणि माझ्या घरातल्यांनाही सगळ्यांना अगदी खूप आनंद मिळतो की एवढी ती हुशार मुलगी आणि आज तिच्या म्हणजे एवढं तिचं डोकं असं चालतं की नाही की मी काय करू आणि काय नाही असं, म्हणजे ती करायला तयार होते आणि म्हणतंय मम्मी मी हे करू, बिंदास करायला तयारच होते, म्हणजे काही एवढं तिला असं वाटतच नाही की मी हे करू शकते का नाही करू शकत वगैरे असं काही नाही. म्हणून मी तिला म्हणते तुला कशाला हे विचार पडले पाहिजे, तू कर बिंदास कर. आणि एवढं तिने पुढे तिने असा ह्या बिझनेसमध्ये एवढा ग्रोथ केला आहे ना, फार खूप म्हणजे अशा ह्या मुलीला म्हणजे एकदम हे केलं पाहिजे, त्याबद्दल मी खूप खुश आहे, आनंदी आहे. एखाद्या देवीचा गुण घ्यायचा झाला तर कोणता दिवशी? शांत असं पेशन्स ठेवून काम करणं, जास्त राग नाही असा मला स्वभाव घ्यायला नक्कीच आवडेल देवीचा. आज जर आईला थँक्यू किंवा सॉरी म्हणायचं असेल तर कशा बाबतीत म्हणजे? सॉरी तर असं नाही पण थँक्यू नक्की म्हणेन, कारण का तिच्याकडे बघूनच मी शिकले की इंडिपेंडंट वुमन कसं व्हायचं आहे. सो तिच्याकडनं तो आदर्श घेतला आहे आणि मी आज इथपर्यंत पोहोचले, आणि तिचा सपोर्ट नसेल तर मे बी थोडं स्ट्रगल करावं लागेल पुढे, त्यामुळे नवऱ्याचा आणि आईचा सपोर्ट तर खूपच आहे बिझनेसमध्ये. म्हणजे एक्झिबिशन जरी असलं तर मला टेन्शन नाही आहे, मी 3-4 दिवस अगोदर फोन करते मम्मा एक्झिबिशन घेतलं आहे येशील ना, हो येईन ना, मग येते ती. या क्षेत्र सॉरी म्हणण्यासारखं असं म्हणजे तिचं काहीच असं नाही आहे, कारण ती कोणत्या गोष्टी तसं चुकतच नाही आहे, चूक म्हणून कधीच तिची अशी आम्हाला वाटतच नाही की ह्या गोष्टी ती चूक करते किंवा काय, जे काय ते एकदम व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे तसंच ते बाळ देवानी आपल्याला. या क्षेत्रात अजून काही मुलींना महिलांना उतरायचं असेल आणि मग तू त्यांना काय सांगशील किंवा त्यांना काय एखादी टिप देशील? मला म्हणजे इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर इव्हन क्लायंटचे सुद्धा मेसेजेस येत असतात की आम्हाला तुला बघून खूप छान वाटतं की तुझी जशी ग्रोथ होते आहे तसं आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण काहीतरी बिझनेस करावा. तर मी त्यांना तेच म्हणते की इतरांना बघून म्हणून असं करू नका,
तुम्हाला वाटतंय ना की या गोष्टीत मी करू शकते, येस, तर तुम्ही नक्की प्लॅन करा आणि उतरा द्यात. आणि पेशन्स तर नक्की ठेवावे लागतील. बिझनेस करायचा म्हणजे पेशन्स तर हवीच. सो पेशन्स ठेवून तुम्ही केलात ना तर काही गोष्ट म्हणजे इम्पॉसिबल नाहीच आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आणि खूप छान आयडिया दिलीस, खूप छान बिझनेस डेव्हलप करण्यासाठी मार्ग सुचवलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.